Welcome to Virtual Training Center of Municipal Corporation of Greater Mumbai. I am Shritika Lohar and today's class is for 5th standard students. Subject is Marathi. So, let's begin the class. इयत्ता तिसरी विषय मराठी माध्यम इंग्रजी। नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव श्रुतिका सुरेश लोहार आणि आज आपण आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील पद्य क्रमांक 26 शिकणार आहोत। कवितेचं नाव आहे पतंग। पतंग हा सर्व मुलांचा आवडीचा खेळ। पतंग उडवायला कोणाला नाही आवडत? लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवणं फारच पसंत करतात। मुलांनो, याच पतंगाच्या खेळावर आधारित एक सुंदर कविता आज आपण शिकणार आहोत। चला तर मग कवितेचे बोल काय आहेत ते पाहूयात। पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला। रंग ढगांवर मावळतीचा लाल पिवळसर किती मजेचा। झुळझुळ वारा नदी काठचा बाजूस डोंगर मळा। पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला। करू चला सुरुवात बरोबर सोडा सोडा रीळ भराभर। पतंग चढवा हे वाऱ्यावर ढगास भेटायला। पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला। मऊ मऊ वाळूत पाय रोवुनी देऊ झटका दोरा ओढुनी। पतंग जातील वरवर चढुनी पंख नको त्याजला। पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला। जशी पाखरे आभाळात, जशी पाखरे आभाळात पंख पसरुनी तरंगतात। दिसतील तैसे पतंग रंगीत खेळ किती चांगला। पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला। बालमित्रांनो, या कवितेची रचना केली आहे अज्ञा पुराणिक यांनी। फारच सुंदर बोल आहेत कवितेचे। आता आपण या कवितेतील प्रत्येक कडव्याचा अर्थ जाणून घेऊयात। मुलांनो, मकर संक्रांतीचा सण जवळ आला की बाजारात वेगवेगळ्या रंगाच्या सुंदर आकाराच्या अशा लहान मोठ्या पतंग आपल्याला पाहायला मिळतात। सर्व मुलं आपल्या आईवडिलांकडे पतंग विकत घेण्यासाठी हट्टही करतात। लहान मुलं पतंगाच्या मागे धो धो धावताना आपल्याला दिसतात। पतंग हा खेळ खरंच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड लावणारा असा आहे। चला तर मग या कवितेत पतंग उडवण्याच्या खेळाबद्दल इतकं सुंदर वर्णन केलं आहे, आपण त्याचा अर्थ जाणून घेऊया। पतंग उडवू चला गड्यांनो, पतंग उडवू चला। पतंग आकाशात पक्षाप्रमाणे किंवा विमानाप्रमाणे उडतो, म्हणून पतंग उडवू असं म्हटलं आहे। हिंदीतही आपण त्याला पतंग उडाना असं म्हणतो। गड्यांनो, गड्यांनो म्हणजे सवंगडी किंवा मित्र। पुढे म्हटलं आहे रंग ढगांवर मावळतीचा। मावळतीचा रंग पहा मुलांनो, सकाळी जेव्हा सूर्योदय होतो
तेव्हा आकाशाचा रंग आपल्याला वेगळा दिसतो। दुपारी जेव्हा कडक ऊन पडलेलं असतं तेव्हा दुपारच्या वेळेला सुद्धा आकाशात वेगळा रंग आपल्याला पाहायला मिळतो। तर जेव्हा सूर्यास्त होतो, सूर्य जेव्हा हळूहळू मावळतो असं आपण त्याला म्हणतो, म्हणजेच इंग्रजीत त्याला सनसेट असं म्हणतात, त्यावेळी आकाशात तुम्हाला वेगवेगळ्या रंगछटा पाहायला मिळतात। तर इथे म्हटलं आहे रंग ढगांवर मावळतीचा, ढग म्हणजे क्लाउड्स। तर मावळतीचा असा कोणता रंग आहे? लाल पिवळसर किती मजेचा। याचाच अर्थ सनसेटच्या वेळी म्हणजेच सूर्य मावळत असताना आपल्याला आकाशात ढगांवरती पिवळसर लाल किंवा केशरी अशी छटा दिसते, यालाच मावळतीचा रंग असं म्हटलं आहे। तुम्ही स्वतः संध्याकाळच्या वेळी आकाशाचं निरीक्षण करा, तुम्हाला नक्कीच वेगळं असं वातावरण पाहायला मिळेल। आणि संध्याकाळी आकाशात ढगांचा रंग कसा बदलतो, आकाशाचा रंग कसा बदलतो यातला फरक जाणवून येईल। झुळझुळ वारा नदी काठचा। चित्रात तुम्हाला इथे नदी दिसते आहे आणि काठावर उभे राहून मुलं पतंग उडवताना दिसत आहेत। नदी काठची जागा पतंग उडवण्यासाठी योग्य आहे कारण तिथे वाळा झुळझुळ वाहतो आणि त्या झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्यावरती पतंग आकाशात छान झेपावतात। बाजूचा डोंगरमळा। या चित्राचं सुंदर वर्णन इथे केलेलं आहे। डोंगरमळा हे पहा, बाजूला डोंगर आणि त्यावरती हिरवगार मळा आपल्याला दिसत आहे। त्यामुळे या कडव्यात या चित्राचं सुंदर असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा आपण बोल वाचूया। रंग ढगांवर मावळतीचा लाल पिवळसर किती मजेचा। मजा म्हणजे फन किंवा एन्जॉयमेंट। तर संध्याकाळच्या आकाशात आपल्याला मावळतीचा रंग लाल आणि पिवळसर यांनी एक वेगळं वातावरण निर्मिती झाली आहे आणि त्यामुळे पतंग उडवण्यासाठी मजा येत आहे असं या कवितेतून व्यक्त होत आहे। झुळझुळ वारा नदी काठचा बाजूस डोंगरमळा, म्हणजे ही मुलं या नदीच्या काठावरती पतंग उडवत आहेत आणि त्यांना नदीकाठचा झुळझुळ वाहणारा वारा आणि बाजूला असलेला डोंगरमळा हा फारच आकर्षक वाटतो आहे। आणि त्याशिवाय मावळतीचा हा रंग आकाशाचा या सगळ्यातून एक सुंदर अशी त्यांना एन्जॉयमेंट मिळत आहे, त्यांना मजा येत आहे या वातावरणाची असं म्हटलेलं आहे। तर मुलांनो, या कडव्यात आपण शिकलेले काही शब्द आहेत ते आपण पाहूयात। शब्द लिहिण्यासाठी आपण वेगळ्या शाईचा वापर करणार आहोत। गड्यांनो असा हा शब्द आहे। गड्यांनो, गड्यांनो म्हणजे सवंगड्यांनो, सोबत खेळणाऱ्यांना सवंगडी, इंग्रजीत आपण त्याला फ्रेंड्स म्हणूया। त्याशिवाय मराठीत गड्यांनो, सवंगड्यांनो तसे जोडीदार असेही शब्द आहेत। पिवळसर म्हणजेच पिवळ्या रंगाचा। पिवळसर हा शब्द रंगछटा दर्शवतो, म्हणजेच पिवळ्या रंगाचा किंवा आपण त्याला येल्लो शेड असं म्हणूया। चला मुलांनो, पुढच्या कडव्यामध्ये काय बोल आहेत ते पाहूयात।
पहा मुलांनो, हा लहान मुलगा हातामध्ये पतंग घेऊन आनंदाने पळत आहे असं आपल्याला दिसतंय. तो किती खुश आहे पहा. करू चला सुरुवात बरोबर. बरोबर म्हणजे सगळ्यांच्या सोबतीने. करू चला सुरुवात बरोबर, सोडा सोडा रीळ भराभर. पतंग चढवा हे वाऱ्यावर, ढगास भेटायला. मुलांनो, करू चला सुरुवात म्हणजेच लेट्स बिगिन द गेम असं या कवितेत म्हटलं आहे. बरोबर, बरोबर या शब्दाचा या कवितेतील अर्थ असा आहे की आपण सगळ्यांनी मिळून या खेळाला सुरुवात करूयात. सोडा सोडा रीळ भराभर, चित्रात इथे आपल्याला रीळ दिसत आहेत. याला इंग्लिशमध्ये रील असंही म्हणतात. या मुलाच्या हातातही एक वेगळ्या प्रकारचा रीळ आपल्याला दिसत आहे. रीळाला हा मांजा लपेटलेला असतो, गुंडाळलेला असतो आणि तो सोडा सोडा भराभर असं म्हटलं आहे. भराभर म्हणजे लवकर लवकर. नंतर म्हटलं आहे पतंग चढवा हे वाऱ्यावर, म्हणजेच रीळ सोडला की पतंग आकाशात उंच जातो आणि वाऱ्यावरती स्वार होतो. ढगास भेटायला, ढगांना भेटायला कोण जाणार, तर या पतंगाचा दोर किंवा पतंगाचा हा मांजा जेव्हा तुम्ही सैल सोडाल तेव्हा हा पतंग वर उंच आकाशात झेपावेल आणि आकाशात जाऊन तो कोणाला भेटेल, ढगांना या पतंगाला भेटू द्यात असं या कवितेत म्हटलं आहे. तर आपण कोणता शब्द शिकलो इथे? पतंग उडवताना मांजा गुंडाळलेला हा जो रीळ आहे त्याला फिरकी असंही म्हणतात. इंग्रजीत त्याला रील असा शब्द आहे. तर कोणता शब्द शिकलो आपण? शब्द आहे रीळ. ळ या शब्दाचा उच्चार बिनचूक करायचा आहे, स्पष्ट करायचा आहे. रीळ, तर इंग्रजीत त्याला रील म्हणतात. ढग, ढग म्हणजे क्लाउड्स. चला मुलांनो, आता आपण पुढच्या कडव्यात काय शब्द आहेत, काय वाक्यरचना आहे आणि काय बोल आहेत पुढच्या कडव्यातील कवितेचे ते पाहूयात. मऊ मऊ वाळूत पाय रोवूनी, ही मुलं नदी काठावरती पतंग उडवत आहेत, त्यामुळे नदीच्या काठावरती मऊ मऊ वाळू आहे आणि त्यात पाय रोवून ते खेळत आहेत. देऊ झटका दोरा ओढणी, ओढणे म्हणजे पूल करणे. पतंग जातील वरवर चढूनी, पंख नको त्याजला. मऊ मऊ म्हणजे सॉफ्ट. वाळू, वाळू म्हणजे सँड. मऊ मऊ वाळूत पाय रोवणी, देऊ झटका दोरा ओढणी. जेव्हा आपण पतंगाला झटका देतो कि दोरा ओढतो तेव्हा पतंगाला एक जर्क मिळतो, एक झटका लागतो आणि मग पतंग काय होतात, वर 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 चढत जातात. आणि तुम्हाला माहीत आहे का, पतंगाला पंख नाही आहेत, त्यामुळे असं म्हटलं आहे की पतंगाला पंखांची गरज नाही आहे आकाशात उडण्यासाठी. तर मुलांनो, या कडव्यात आपण कोणकोणते शब्द शिकलो? मऊ मऊ, मऊ मऊ म्हणजे सॉफ्ट. त्यानंतर वाळू, वाळू म्हणजे सँड. आणि ओढुनी, ओढणे म्हणजे टुपूल. पतंग जातील वरवर चढूनी, पंख नको त्याजला.
त्याजला या शब्दाचा अर्थ आहे टू हिम किंवा मराठीत लिहायचं झालं तर त्याला असं म्हणूया आपण. चला पुढचं कडवं पाहूयात. पहा मुलांनो, चित्राचं निरीक्षण करा. चित्रात तुम्हाला पक्षी तसेच पतंगही दिसतील. जशी पाखरे आभाळात पंख पसरुनी तरंगतात, दिसतील तैसे पतंग रंगीत, खेळ किती चांगला. कडव्याची सुरुवात होते जशी पाखरे आभाळात. पाखरे म्हणजे उडणारे पक्षी असा इथे अर्थ आहे. पहा तुम्हाला या चित्रात पक्षी उडताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर आकाशात झेपावणारे हे पतंगही तुम्हाला दिसत आहेत. एक मुलगी इथे पतंग उडवताना दिसत आहे आणि त्यामुळे हे दृश्य फार मनमोहक दिसत आहे. आणि काय म्हटलं आहे कवितेत की जसे पक्षी आभाळात उडतात त्याचप्रमाणे पतंगही तुम्हाला रंगीत रंगीत असे पक्षीच उडत आहेत जणू काही असं वाटेल. जशी पाखरे आभाळात पंख पसरुनी तरंगतात. तरंगतात म्हणजे टू फ्लोट, ते आकाशात उडतात पंख पसरून. त्याचप्रमाणे पतंगही तुम्ही पाहाल तर तुम्हाला असं वाटेल की रंगीत पक्षीच आकाशात उडत आहेत. खेळ किती चांगला, हा खेळ किती चांगला आहे. पाहायलाही मजा येते आणि खेळायलाही फार आनंद मिळतो. या कडव्यात आपण कोणकोणते शब्द शिकलो? पाखरे, पाखरे म्हणजे बर्ड्स किंवा पक्षी. आभाळात म्हणजे आकाशात. तरंगतात म्हणजे उडतात. दिसतील तैसे पतंग रंगीत, रंगीत म्हणजे कलरफुल. पहा अनेक मुलं जेव्हा एकत्र येऊन आकाशात पतंग उडवत असतात तेव्हा प्रत्येकाच्या पतंगाचा रंग निराळा असतो. त्यामुळे जेव्हा आपण पाहतो आकाशाकडे तेव्हा आपल्याला असा भास होतो जणू काही रंगीत पक्षीच आकाशात उडत आहेत. त्यामुळे आपण स्वतः जरी पतंगाचा खेळ खेळत नसलो तरी पाहण्यासाठी ते दृश्य फारच मजेदार असं दिसतं. म्हणूनच खेळ किती चांगला, जो स्वतः हा खेळ खेळत नाही आहे त्यालाही हा खेळ आनंद देऊन जातो. पाहणाऱ्यालाही फार ते दृश्य, आकाशात उडणाऱ्या पतंगांचं ते दृश्य पाहायला फार सुंदर वाटतं आणि मजा वाटते. चला मुलांनो, आता आपण पाहूया या कवितेत कोणकोणते नवीन शब्द आपण शिकलो ते. पाखरे, पाखरे म्हणजे पक्षी. इंग्रजीत सांगायचं झालं तर बर्ड्स. आभाळात, आभाळात म्हणजे आकाशात. म्हणजेच इन द स्काय. तरंगतात, आपल्याला माहित आहे मुलांनो पाण्यामध्ये होड्या आपण सोडतो पावसाळ्यात तर त्या कशा तरंगतात. पण इथे तरंगतात याचा अर्थ आहे वाऱ्यावरती तरंगणे, म्हणजेच आकाशात उडणे असा इथे अर्थ अपेक्षित आहे. इंग्रजीत सांगायचं झालं तर टू फ्लोट. तरंगतात हा शब्द पाण्यात तरंगणाऱ्या वस्तूंसाठी, जशा कागदाच्या होड्या, मोठमोठी जहाजं अशा करता
वापरला जातो। पण या कवितेत पंख पसरूनी तरंगतात म्हणजे हवेमध्ये तरंगतात असं म्हटलंय। तर हवेत तरंगतात पक्षी म्हणजे काय? पक्षी आकाशात उडतात असं म्हटलं आहे। दिसतील तैसे पतंग रंगीत, रंगीत रंगीत म्हणजे कलरफुल। खेळ किती चांगला, चांगला म्हणजे नाइस। फार सुंदर कविता आहे मुलांनो, पक्ष्यांचं आणि पतंगांचं आकाशात तरंगण्याचं सुंदर उदाहरण आपल्याला अज्ञा पुराणिक यांनी इथे दिलेलं आहे। मुलांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकात काही नवीन शब्द आणि त्यांचा मराठीत अर्थ दिलेला आहे। त्याजला म्हणजे त्याला, आभाळ म्हणजे आकाश आणि तरंगणे म्हणजे हवेत उडणे। आपण हे शब्द आणि त्यांचा अर्थ लिहिणार आहोत। त्याशिवाय प्रत्येक स्लाइडमध्ये प्रत्येक कडव्यात आलेले नवीन शब्द जे लिहिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत। त्याजला म्हणजे आपण आधी पाहिलं त्याप्रमाणे त्याला म्हणजेच टू हिम। त्यानंतरचा शब्द आहे आभाळ। आभाळ म्हणजे आकाश। आपण जेव्हा शब्दार्थ लिहितो तेव्हा शब्द आणि त्याचा अर्थ दोन्ही गोष्टी आपल्या स्मरणात राहतात, लक्षात राहतात। तरंगणे हा शब्द आत्ताच आपण पाहिला। तरंगणे म्हणजे हवेत उडणे। टू फ्लोट। चला मुलांनो, आता आपण पुढे जाऊयात। वेळ झाली स्वाध्यायातील प्रश्न उत्तरांचा सराव करण्याची। प्रश्न क्रमांक 1। मुलांनो, प्रश्न आधी वाचूयात आणि मग क्रमाने त्यांची उत्तरही लिहूयात। प्रश्न क्रमांक 1 आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। एका वाक्यात आपण जेव्हा उत्तरे लिहितो तेव्हा एका शब्दात अपेक्षित नसून पूर्ण वाक्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं। उदाहरणार्थ आता आपण त्याचा सराव करणार आहोत। अ, सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो? हा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आ, पतंग कोणासारखे तरंगतात? हा दुसरा प्रश्न आहे। सर्वात आधी आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत। सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो? प्रश्न क्रमांक लिहूयात। प्रश्न क्रमांक अ, बघा पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं म्हणजे काय, सुरुवात कशी करायची पहा। सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर लाल
स्वल्पविराम पिवळसर असा मावळतीचा रंग दिसतो। मावळतीचा रंग दिसतो। हे झाले प्रश्न अ चे उत्तर। आता आपण प्रश्न आ याचे उत्तर लेणार आहोत। पतंग कोणासारखे तरंगतात? आता या प्रश्नाचं उत्तर हे आपण पूर्ण वाक्यात लिहिणार आहोत। जरी एका वाक्यात लिहित असलं तरी वाक्य पूर्ण असलं पाहिजे। पतंग कोणासारखे तरंगतात असा प्रश्न वर्गात विचारला तर मुलं म्हणतील पाखरांसारखे, आणि परीक्षेतही फक्त तेवढाच शब्द लिहून ते मोकळे होतात। पण इथे आपण सराव करत आहोत, त्यामुळे स्वतःला सवय लावायची। जेव्हा जेव्हा एका वाक्यात उत्तरे द्या असा प्रश्न येतो तेव्हा पूर्ण वाक्यात त्याचं उत्तर लिहायचे आपण सवय करणार आहोत। तेव्हा प्रश्न आचं उत्तर आपण लिहिणार आहोत, पतंग पाखरांसारखे तरंगतात। पतंग पाखरांसारखे तरंगतात। अशा प्रकारे प्रश्न क्रमांक पहिला आपण पूर्ण केलेला आहे। आता पाहूयात प्रश्न क्रमांक दोन। पहा मुलांनो, विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या आणि लिहा असं म्हटलं आहे। आपण अ आ ई ऊ असे हे सहा शब्द पहिल्यांदा वाचूयात। चढणे, ओढणे, मावळणे, मऊ, चांगला आणि भराभर। चला, चढणे म्हणजे टू क्लाइंब, ह्याच्या विरुद्ध आपण झाडावर चढतो, आपण डोंगरावर चढतो असं म्हणतो। तर त्याप्रमाणे जसं आपण डोंगरावरून उतरतो, आपण झाडावरून खाली उतरतो, अशी शब्दरचना, अशी वाक्यरचना करतो। तर आपण चढणे आणि उतरणे हे विरुद्धार्थी शब्द आहेत, त्याप्रमाणे आपण इथे ते लिहूयात, चढणे विरुद्ध उतरणे, खाली उतरणे। आ ओढणे, ओढणे म्हणजे टुपुल, त्याच्या विरुद्ध क्रिया आहे टुपुश म्हणजे ढकलणे। ढ क ल णे, आपण एखाद्याला धक्का देतो, पुश करतो, म्हणजेच आपण त्याला ढकलतो, ढकलून देतो, त्याला ढकलणे असं म्हणतात। ई मावळणे, मावळणे म्हणजेच सनसेट होतो त्याला मराठीत मावळणे म्हणतो। तर त्याच्या विरुद्ध आहे सनराईज म्हणजेच उगवणे। पुढचा शब्द आहे मऊ, मऊ म्हणजे सॉफ्ट, त्याच्या विरुद्ध आपण लिहू शकतो कडक किंवा त्याच्या विरुद्ध आपण लिहू शकतो खरखरीत। खरखरीत म्हणजे रफ, काही स्पर्श हाताला मऊ जाणवतात तर काही स्पर्श हाताला खरखरीत ओबड धोबड असे रफ जाणवतात, त्यामुळे मऊचा विरुद्धार्थी आपण खरखरीत असा शब्द लिहू शकतो। एक मऊ शब्द आपण सॉफ्ट म्हणून जर मानला तर त्याला विरुद्धार्थी शब्द कडक, जे ज्याला आपण असं म्हणतो की कठीण हाताला। इंग्रजीत सांगायचं झालं तर मऊ म्हणजे सॉफ्ट आणि सॉलिड, उदाहरणार्थ एखादं लाकूड
बसायचं जे टेबल असतं, खुर्ची असते, या वस्तू कडक असतात. तर मऊ आणि कडक किंवा मऊ आणि खरखरीत असे हे दोन शब्द आपण लिहू शकतो. पुढे ऊ चांगला. चांगला म्हणजे नाईस. त्याचा विरुद्धार्थी शब्द आपण लिहूया वाईट. वाईट. त्या पुढचा शब्द आहे ऊ भराभर. भराभर म्हणजे लवकर लवकर करायची क्रिया असते. त्याने भराभर वस्तू उचलल्या किंवा त्याने भराभर परीक्षेचा पेपर सोडवला असं आपण म्हणतो. त्या विरुद्धार्थी शब्द काय होईल? हळूहळू किंवा हळूवार. हळूहळू. तर अशा प्रकारे विरुद्ध अर्थाचे शब्द आपण लिहिले आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. मुलांनो, प्रश्न क्रमांक 3 असा आहे, आपण तो वाचूयात. खालील शब्दांना सर शब्द जोडून, म्हणजे सर प्रत्यय लावायचा आहे, नवीन शब्द तयार करावं लिहा. सर असा शब्द जोडून नवीन शब्द तयार करायचा आणि तो लिहायचा. चला तर मग उदाहरण असं वाचूया. उदाहरण आहे पिवळा. पिवळा या शब्दाला सर जोडलं तर पिवळसर असा नवीन शब्द तयार होतो. पिवळसर म्हणजे पिवळी रंगछटा किंवा पिवळ्या रंगाची शेड. असेच खाली अ आ आणि ई रंगांची नावे दिलेली आहेत, काळा, निळा आणि लाल. चला या रंगांच्या शब्दांना आपण सर हा प्रत्यय जोडूया आणि नवीन शब्द तयार होतो तो इथे लिहिणार आहोत. अ काळा, अधिक सर प्रत्यय बरोबर काय शब्द तयार होईल नवीन? काळसर. काळा या शब्दातला काना इथे आपण वगळला आहे आणि मग त्याला सर हा प्रत्यय जोडला आहे. पुढे आहे आ निळा, अधिक सर प्रत्यय त्याला जोडायचा आहे बरोबर. निळा या शब्दातील शेवटचा शब्द हेळा, त्यातला काना आपण वगळायचा आहे, ओमेट करायचा आहे. मग निळ असा शब्द राहील आणि मग सर प्रत्यय जोडल्यावर निळसर. निळसर असा शब्द तयार होतो, निळसर रंगछटा. आता ई पाहूयात. ई शब्द आहे लाल. आता लाल या शब्दात ल ला काना नाही, त्यामुळे लाल अधिक सर प्रत्यय बरोबर लालसर. अशा प्रकारे काळा आणि सर काळसर, निळा आणि सर निळसर, लाल आणि सर लालसर. तर काळसर, निळसर आणि लालसर अशा रंगछटांची नावं आपण लिहिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 4. आता हा प्रश्न आपण कसा पूर्ण करणार आहोत? तर हा प्रश्न आपण गृहपाठात पूर्ण करणार आहोत. पण काय करायचं आहे ते आता इथे आपण समजून घ्यायचं आहे. मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा व या कडव्याचा अर्थ समजून घ्या. कवितेतील हे कडवं दिलेलं आहे. मोकळ्या जागी म्हणजे या रिकाम्या जागी. आपण जसं इंग्रजीत फिल इन द ब्लँक्स म्हणतो त्याप्रकारे इथे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. कवितेच्या ओळी लिहायच्या आहेत आणि जिथे फक्त डॉटेड लाईन्स आहेत, टिंबटिंब असं आहे, तिथे कवितेतील जे शब्द वगळलेले इथे दिसत आहेत ते आपण इथे भरणार आहोत, लिहिणार आहोत आणि कडवं पूर्ण करणार आहोत. कडवं आपण वाचूया. हे कवितेतील शेवटचं कडवं आहे.
जशी पाखरे आभाळात पंख पसरुनी तरंगतात दिसतील तैसे पतंग रंगीत खेळ किती चांगला। अशा प्रकारे या गाळलेल्या जागी शब्द आपण लिहिणार आहोत आणि हा प्रश्न लिहून पूर्ण करणार आहोत। पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 5, तुम्हाला आवडणाऱ्या 5 खेळांची नावे सांगा। लहान मुलांना आपण बरेच खेळ खेळतो, तुम्हाला सगळ्यांना खेळांची नावं माहीत असतील। तुम्हाला माहीत असलेल्या खेळांची नावं तुम्ही लिहू शकता। इथे मी तुम्हाला काही खेळांची मराठी नावं लिहून देणार आहे। उदाहरणार्थ लंगडी, लपंडाव, पकड़ा पकड़ी, खो खो, कबड्डी, अशा प्रकारे आपण खेळांची नावे लिहिली आहेत। तुम्ही याही पेक्षा जास्त नावं लिहू शकता। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 6, हे शब्द तसेच लिहा। आपल्याला लिखाणाचा सराव व्हावा आणि हे शब्द लक्षात राहावेत म्हणून हे शब्द तसेच लिहा असा प्रश्न क्रमांक 6 आपण इथे सोडवणार आहोत। पहिला शब्द आहे झुळझुळ। झुळझुळ हा शब्द झुळझुळ वाहणारे पाणी तसेच झुळझुळ वाहणारा वारा अशा दोन्ही गोष्टींसाठी त्याचा वापर करता येतो। पुढचा शब्द आहे रिळ। पुढचा शब्द आहे पिवळसर। त्या पुढचा शब्द आहे पतंग आणि त्या पुढचा शब्द आहे रंगीत। चला मुलांना पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 7, खालील शब्द वाचा असे आणखी शब्द लिहा। मुलांनो सर्वात प्रथम आपण हे शब्द वाचणार आहोत आणि मग त्या गटात बसणारे आणखी शब्द लिहिणार आहोत। अ पळापळ, रडारड, पडापड। आ मऊ मऊ, वरवर, कळकळ। ई रडत खडत, हसत खेळत आणि वाजत गाजत। मुलांनो आता आपण या 3 प्रकारच्या गटात बसणारे शब्द लिहूयात। सर्वात प्रथम अ पळापळ, रडारड, पडापड। त्याचप्रमाणे पुढचा शब्द आपण लिहिणार आहोत धडाधड आणि धरपकड। आ मऊ मऊ, वर वर, कळ कळ, मळ मळ, सळ सळ, आता लिहूया ई रडत खडत, हसत खेळत, वाजत गाजत, तसच लपत छपत। आणि उठत बसत,
अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 7 आपण पूर्ण केलेला आहे। चला मुलांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 8 वाचूयात। समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा। सर्वात प्रथम आपण हे शब्द कोणते आहेत ते वाचूयात। मावळतीचा बरोबर रोवनी आभाळात। आता शेवटचे अक्षर म्हणजे समान अक्षराने शेवट होणारे, प्रत्येक शब्दाच्या शेवटी कोणते अक्षर आहे ते वाचायचे, आणि याच अक्षराने शेवट होणारे इतर शब्द कवितेत शोधायचे, आणि जो शब्द दिला आहे त्याच्या शेवटच्या अक्षरानेच शेवट होणारा दुसरा शब्द आपल्याला सापडला की तो आपण त्यापुढे देणार आहोत। तर मुलांनो उत्तर लिहूयात। हा प्रश्न तुम्ही स्वतः प्रयत्न करून सोडवू शकता। मावळतीचा चाने शेवट होणारा दुसरा कवितेतील शब्द आहे नदी काठचा। आ बरोबर बरोबर या शब्दात शेवटी र हे अक्षर आहे, त्यामुळे कवितेत र ने शेवट होणारा दुसरा शब्द आहे वाऱ्यावर। ई रोवुनी रोवणे म्हणजे उभे करणे, या शब्दाच्या शेवटी नी हे अक्षर आहे, त्यामुळे नी अक्षराने शेवट होणारा कवितेतील दुसरा शब्द आहे चढूनी। ई आभाळात, आभाळात म्हणजे आकाशात। आ आभाळात, आभाळात या शब्दाच्या शेवटी त हे अक्षर आहे, त्यामुळे त अक्षराने शेवट होणारा कवितेतील दुसरा शब्द आपण शोधायचा आहे, आणि तो शब्द आहे तरंगतात। तरंगतात। तर मुलांनो अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 7 आपण उत्तरांसहित पूर्ण केलेला आहे। आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक 9। सर्वात प्रथम आपण हा प्रश्न वाचूयात। गोलातील म्हणजेच वर्तुळातील किंवा सर्कलमधील, गोलातील शब्द जोडून वाक्य बनवा। पहा मुलांनो, मध्यभागी चेंडू हा शब्द लिहिलेला आहे, आणि त्याच्या भोवती या गोलामध्ये विकत घेणे, विकणे, फेकणे, टाकणे, झेलणे, उडवणे आणि उचलणे असे शब्द लिहिलेले आहेत। आता मध्यभागी चेंडू हा शब्द आणि भोवतालचे हे शब्द जोडून आपल्याला वाक्यरचना करायची आहे। उदाहरणार्थ चेंडू झेलणे, आता चेंडू झेलणे यावरून वाक्य तयार करू शकतो आपण। मी चेंडू झेलतो किंवा शिवानी चेंडू झेलते, अशा प्रकारे आपण वाक्यरचना करणार आहोत। चला मग आपण वाक्यरचना करायला सुरू करूया। चेंडू झेलणे ही वाक्यरचना पूर्ण झालेली आहे। आता पुढे आपण लिहूयात। चेंडू विकत घेणे, चेंडू विकत घेणे यावरून आपण काय वाक्यरचना करू शकतो।
मी चेंडू विकत घेतला। चेंडू म्हणजे बॉल। क्रमांक दोन, चेंडू विकणे। चेंडू विकणे हे दोन शब्द जोडू आणि आपण वाक्यरचना करूया। म्हणजेच मी चेंडू विकला किंवा त्याने चेंडू विकला। क्रमांक तीन, चेंडू फेकणे। आता आपण लिहूया, रमाने चेंडू फेकला। क्रमांक चार, पुढे टाकणे। आता आपण लिहूया, दादाने चेंडू टाकला। क्रमांक पाच, चेंडू झेलणे हे उदाहरणात आपल्याला दिलेले आहे, त्यामुळे आपण पुढची वाक्यरचना करू। पुढे शब्द आहे चेंडू आणि उचलणे, म्हणजे चेंडू उचलणे। उचलणे ही एक क्रिया आहे। आता आपण वाक्य तयार करूया, सुधाने चेंडू उचलला। सुधाने चेंडू उचलला। पुढे उडवणे, चेंडू उडवणे यावरून वाक्य तयार करूया। बाळाने चेंडू उडवला। क्रमांक सात, पुढे पकडणे। आबाने चेंडू पकडला। आबा मुलाचं नाव असते। क्रमांक आठ, पकडणे। आता विकत घेणे या ऐवजी आपण इथे उदाहरणामध्ये झेलणे हा जो वाक्यप्रयोग केलेला आहे त्यावरून आपण स्वतःच एक वाक्य तयार करूया। चेंडू झेलणे, लताने चेंडू झेलला। तर अशा प्रकारे शब्द जोडून आपण आठ वाक्य तयार केलेली आहेत। आता बाजूच्या चौकटीत आपल्यासाठी काय लिहिलेलं आहे ते वाचूया। वाचा लक्षात ठेवा। लक्षात ठेवा म्हणजे रिमेंबर। घराच्या छतावर उभे राहून पतंग उडवू नका।
मोकळ्या मैदानात पतंग उडवा। काटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावू नका, अवघड ठिकाणी चढू नका। मुलांनो, आपण बऱ्याचदा पतंग पकडण्याच्या मागे बेभान होऊन रस्त्यावर सैरावैरा पळणारी मुलं पाहतो। पतंगाच्या मागे धावता धावता अपघात होऊ शकतो। अपघात होऊ शकतो म्हणजेच तुम्हाला लागू शकतं, तुम्हाला इजा होऊ शकते। त्यामुळे घराच्या छतावर उभे राहू नका, रस्त्यावर पतंग उडवू नका, तर त्याऐवजी मोकळ्या मैदानात पतंग उडवा। मुलांनो, वेळ झाली गृहपाठाची। प्रश्न क्रमांक 4 म्हणजेच मोकळ्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा, हा प्रश्न तुम्ही गृहपाठात पूर्ण करणार आहात। धन्यवाद। Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.